आज खरंतर अध्यक्ष महोदय सरकारला वर्ष पूर्ण झालं आणि या वर्षपूर्तीच्या संदर्भात अध्यक्ष महोदय सरकारने एक पुस्तक काढलं. आमचे मुख्यमंत्री महोदय म्हणाले की विरोधकांनी आमचं पुस्तक वाचलं पाहिजे आम्ही काय केलंय. तर आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तर आपल्याला वाचावंच लागतं की महाराष्ट्र थांबला नाही आणि महाराष्ट्र थांबणार नाही म्हणजे काय. मला हे लक्षात आलं की याचा अर्थ असा आहे घोषणा थांबणार नाही आणि अंमलबजावणी होणार नाही. याच्या व्यतिरिक्त यामध्ये खरं म्हणजे आपण जर हे पुस्तक बघितलं तर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्या पुस्तकात संदेश दिलाय आणि चांगला संदेश दिलाय. महाविकास आघाडीतील माझ्या प्रत्येक सहकार्याने एक दिलाने एकजुटीने निर्णय घेण्यात साथ दिली. कुठे विसंवाद अथवा मतभेद नाही. कुठेही नाही साहेब अध्यक्ष महोदय. मग वीज बिलाचं काय झालं? वीज बिलाच्या सवलतीचं काय झालं? आता आम्हाला तर या ठिकाणी चव्हाण साहेब फक्त ते पेपरमध्येच वाचायला मिळतं. आम्हाला स्टेटमेंट वाचायला मिळालं खरं खोटं माहिती नाही. पण तुम्ही म्हणालात की ते आपल्या यांनी चर्चा केली नव्हती आमच्या राऊत साहेबांनी. मग आमचे थोरात साहेब म्हणाले की नाही नाही हे का सांगतात चर्चा तर ऑलरेडी झाली होती. मग ते म्हणाले की माझं तर ठरलं होतं पण अजितदादा नाही म्हणाले. मग अजितदादा म्हणाले माझा काय संबंध येतो. मग त्यांनी सांगितलं की 8 वेळा मुख्यमंत्र्यांकडे फाईल पाठवली आणि मुख्यमंत्र्यांनीच ती मंजूर केली नाही. मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर पूर्ण मौन धोरण ठेवलं. एक अक्षरही विजेच्या बिलाच्या संदर्भात माननीय मुख्यमंत्री बोललेच नाही. काय अध्यक्ष महोदय एकमेकात संवाद आहे सांगा मला. किती सुंदर संवाद आहे. मुख्यमंत्री महोदय सांगतात चांगला संवाद आहे. हा कुठला संवाद आहे अध्यक्ष महोदय? तुम्हाला विसंवाद करायचा विसंवाद करा. एकमेकाची डोकी फोडायची फोडा नका फोडू तशी. पण फोडायची असतील तर फोडा. पण किमान तुम्ही जी आश्वासनं दिली ती तर पूर्ण करा. कोणी म्हटलं होतं का राऊत साहेबांना कोणी सांगितलं होतं का घोषित करा? पहिल्या त्यांनी घोषित केलं राऊत साहेबांनी की आम्ही मोफत वीज देणार. तेव्हा अध्यक्ष महोदय या ठिकाणी खरं म्हणजे हा इतका संवाद आहे. आपल्याला माहिती आहे MSRDC आणि PWD यांचा काय नेमका वाद झाला, सचिवांचा काय वाद झाला, संवादाचा वाद होता तो. नगरविकासच्या संदर्भात काय झालं तोही संवादाचा वाद होता. आमचे दादा भुसे आणि आमचे बंटी पाटील साहेब संवाद फारच चांगला संवाद होता. पेपरला वाचायला मिळतं खरं खोटं माहित नाही पण काही काही वाचायला मिळतं गोष्टी अॅग्री युनिव्हर्सिटीच्या संदर्भात. जाऊ द्या आता मी सगळ्या गोष्टी काही वाचत नाही.